Another wicket. So first ball, a dot ball. Sahil, a wonderful, wonderful cricketer, very good batsman. That's the shot, that's the shot. Shot of good length, and he pulls it away in style easily. Just cannot bowl straight and short to this man. He can murder and butcher you all day long in the leg side. It's a classic act. I've seen Sahil perform and excel in many of the tournaments around in Ponda. Sometimes winning the toss and electing to field first. This is a class shot. Should get a boundary in return. So up and over the inner ring, over the long on region for 4 runs. That is exactly the discussion that was going, whether the long on or long off fielder was supposed to be taken back. They have decided and opted that long off fielder will be back and long on will be in the mid on region. And that's exactly the field that Sahil peppered. The score moves on to 8, both boundaries. This field placements is sometimes very complicated in the batting power play. You should know exactly where to place the fielders. Oh, this is powerful shot. Is it inside or is it outside? It's out of the ground. It's almost 10 meters back. What a shot from the man, Sahil. Sri Ganesh strikers are very happy with the start that Sahil has given them. Score moves on to 14. After completion of first over. चौथी ओवर का आगाज होने जा रहा है. स्कोर 28 रन 28. सतेंद्र अपनी बॉलिंग मार्क पर, साहिल उनके सामने. सतेंद्र की ये गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट साहिल के लिए. ये गेंद लोअर पुलटस गेंद खेल दिया है, उठा दिया है, देखना होगा. और ये मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन 6. बहुत ही बढ़िया टाइमिंग के साथ इस गेंद को उठा दिया है 6 रन के लिए, बिल्कुल मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. इस 6 रन के जरिए स्कोर जा पहुंचा है 34. 34 रहे हैं. अगली गेंद लेके उनके सामने हैं साहिल. अमित जो कि नए बल्लेबाज आ चुके हैं 9 सैकड़ पर रहेंगे. 35 रन 3 विकेट के नुकसान पर. सतिन की ये गेंद, ये उठा दिया है फिर एक बार मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन 6. डीजे छक्के लगा चुके हैं बेहतरीन. 35 रन पर खेल रहे हैं. क्या हाफ सेंचुरी लगा पाएंगे साहिल. ये गेंद फिर से उठा दिया है, ये मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन. साहिल का व्यक्तिगत स्कोर 41 रन और टीम का स्कोर जा पहुंचा है 53. 9 रन दूर है साहिल अपने हाफ सेंचुरी से. साहिल खेळपाक तयार आहे. बटी साहिल पर एकदम आला आणि आणि एक 100 ताजा स्कोर एकट्याचा पावला असा 47 आणि 3 रन जाय 50 म्हणजे हाफ सेंचुरी करपा खातीर. आणि साहिल खेळता त्या भाषेन शिवर करतलो अजून निर्लय दुभावना. पळोया साहिश ताका आढळता काय ना तो. सामको टायमिंगाचेर त्याने सोका मारलेला असा लॉंग ऑन. पळोया या बॉडी साईज बॉल घालता परत एकदम मारला आणि बॉल जर सोक्या खातीर गेलो झाल्यार हाफ सेंचुरी जातली. ओ सोको 6 येस हाफ सेंचुरी. बॅट डकय बॅट डकय. सुंदर अशी हाफ सेंचुरी, पहिली हाफ सेंचुरी साहिल आली. पेजाद खेळला आणि टीमीचा स्कोर पाहला 71. साहिल तू हे बॅट दाखवले ना, तुका ताळे फावतात. गुड. बॉलिंग घालपाक तयार आता हुस्को मेकळो झालो साहिल आलो. हाफ सेंचुरी झाली असा तरी असताना आणि एकदा मारपाचा येत ना आणि परत एकदा ताणे मारलेले असा सिक्सर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वयल्यान सरन. प्रत्येक बॉल फुटबॉला भाषेन ताका दिसता इतलो मोठो बॉल दिसता आणि असे बॉल तो बाहेर मारीत असा. स्कोर 77 77.
तो साईश बॉलिंग घालपाक तयार. साईशान बॉल घातला, मारपाक येत गेलो आणि विकेटीचेर बॉल घातला, तोय मारला आणि सोको सिक्स नव सोको पॉवरफुल खेळटा साहिल. स्कोर झाला 85-85. पांच ओवरी उपरांत 85 रन, 100 वयर स्कोर जावपाक शकता जर साहिल खेळत रावला. विवेकानंद चेंडू घातल्यान आणि स्लो गेंद होती, हो मारलेला चबुकिया आणि हो आणि एक सोको सोक्यार सोके मारीत असा. विवेकानंद बॉलिंग घालता साहिलाक, साहिल बुगिया वाघ कसो खेळटा आणि एकदा मारूचो, हो आणि एक सोको मैदानाच्या बाहेर सोको मारलेलो असा स्ट्रेट ड्राईव्ह कॉमेंटेटर बॉक्साच्या वरसून मारलेलो असा. स्कोर 97-97. साहिल परत एकदा बघूया काय करता ह्या वेळाक, ह्या वेळाक आणि एकदा मारले आणि 100 वर स्कोर गेला असा आणि एक सोको. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो.